खरीप हंगाम तोंडावर आला असल्यानं शेतकऱ्यांची पेरणीपूर्वची मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. कृषी विभागाकडून खरीप हंगामाचं नियोजन करण्यात आले. यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात एकूण 7,35,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार असून त्यामध्ये 4,02,000 हेक्टर सोयाबीन, 1,98,000 कापूस, 85,000 तूर, उर्वरित क्षेत्रफळावर इतर पिकांची पेरणी केली जाणार आहे. कृषी विभागाच्या वतीनं गावागावात खरीपपूर्व हंगाम सभा घेऊन यामध्ये बीज उगवण क्षमता, बीज चाचण्या, पेरणीच्या आधुनिक पद्धती यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. सोबतच 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांनी केलं आहे. सर, खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कृषी विभागाच्या वतीने किती हेक्टरवरती पेरणी होऊ शकते आणि कुठल्या प्रमुख पिकांची पेरणी होणार आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण 7,35,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचं नियोजन यावर्षी केलेलं आहे. त्याच्यातलं महत्त्वाचं पीक जे आहे आपलं ते सोयाबीन साधारणतः 4 लाख हेक्टर, कापूस 2 लाख हेक्टर, तूर 85,000 हेक्टर आणि इतर जी पिकं आहेत असं सर्व मिळून 1,35,000 हेक्टर इतकं क्षेत्र आहे. आपल्याकडं ह्याच्या पेरणीच्या अनुषंगानं बियाण्याची, खताची जी उपलब्धता आहे त्याच्या बाबतीत शेती विभागामार्फत त्याचं नियोजन ते सुरू आहे. खताचा साठा जो आहे तो खताचा साठा आपल्याला जूनपर्यंत पुरेल इतका खताचा साठा आपण आत्ताच करून ठेवलेला आहे. बियाण्याच्या बाबतीत विशेष करून आपल्याला सर्वच बियाणं चांगल्या प्रतीचं उपलब्ध झालेलं आहे. कापूस, तूर, मका, सोयाबीन या सर्वच वाणांचं बियाणं बाजारामध्ये आहे. त्याच्यामध्ये विशेष करून जे सगळ्यात जास्त क्षेत्र आहे सोयाबीनचं, त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी घरचंच बियाणं मोठ्या प्रमाणात राखून ठेवल्यामुळं आपल्याला बाजारातील बियाणं जास्त अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांना या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतानाच आवाहन सुद्धा विभागामार्फत करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी बियाणे उगवण चाचणी, बियाणे प्रक्रिया हे केल्याशिवाय पेरू नये. त्यानंतर ह्यावर्षी मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा साधारणतः 5 जून ते 12 जूनच्या दरम्यान मान्सून येण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यानंतर घाई न करता पुरेसा जमिनीमध्ये ओलावा झाल्याशिवाय किंवा पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकरी बांधवांना पेरणी करू नये असं आवाहन शेती विभागामार्फत करण्यात येत आहे. लोकनायक न्यूज